तत्कालीन फडणवीस सरकारचा पर्दाफाश करू असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर घणाघात केला. फोन टॅपिंग प्रकरणी चौकशी करणार असं नाना पटोले यांनी सांगितलंय सभागृहामध्ये. या संदर्भात फोन टॅपिंग प्रकरणी चौकशी करणार असल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं. गृहमंत्र्यांनी सभागृहात मोठी घोषणा केली 2016 आणि 2017 साली सरकारनं फोन टॅपिंग केले होते. या फोन टॅपिंग प्रकरणाचे आपण चौकशी करून त्या संदर्भातला संपूर्ण अहवाल सभागृहात सादर करणार असल्याची माहिती दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात दिली आहे. मागच्या सरकारनं लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोपही नाना पटोले यांनी केला. विधानसभेमध्ये फोन टेपिंगचा इश्यू आम्ही उपस्थित केला. राज्य सरकारने त्याच्यामध्ये सांगितलं की या सगळ्या प्रकरणाची आम्ही चौकशी करून येत्या अधिवेशनामध्ये या पद्धतीचा अनाधिकृत जे लोकशाहीला गळा घोटणारी व्यवस्था 2016-17 सरकारमध्ये केलेला आहे त्या सरकारचाही पर्दाफाश आम्ही करू.